मध्ये सूर्यनारायण आग ओकू लागलाय. एप्रिल प्रारंभी तापमानानं गाठला 42.8 अंशाचा आकडा. तापमान सतत वाढत असल्याने नागरिक हैराण. वाढत्या तापमानाने निवडणुकीच्या प्रचारावरही परिणाम. चंद्रपूरमध्ये सूर्य आग ओकू लागल्याने तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी 42.8 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे चंद्रपूरकर नागरिकांना चांगलाच घाम फुटू लागला असून या तापमानाचा परिणाम नागरिकांसह आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावरही दिसू लागला आहे. नेहमीची येतो पावसाळा असं म्हणतात, पण चंद्रपूरमध्ये पावसाळ्यासह उन्हाळाही येतो आणि या उन्हाळा नागरिकांना नकोसा वाटतो. चंद्रपूरचा उन्हाळा नेहमीच चर्चेत असतो. मागील वर्षी 48 अंशावर गेलेला पारा या वर्षी कितीवर जाईल हे सध्या तरी सांगणं कठीण होत आहे. असं असलं तरी त्याच्या कल्पनेनेच लोकांना घाम फुटू लागलाय. सध्या इथला पारा 42.8 अंशावर असला तरी सूर्य आग ओकू लागल्याची जाणीव होत आहे. घराबाहेर कामानिमित्त पडणारे नागरिक आणि विद्यार्थी मे महिने आधी लागणाऱ्या उन्हाच्या टक्क्यामुळे त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे शाळा कॉलेजचे विद्यार्थी वाढत्या तापमानाने परेशान आहेत. सध्या परीक्षेचा काळ सुरू आहे आणि या काळातच सूर्यनारायण आग ओकू लागल्याने विद्यार्थ्यांच्या जीवालाही लाहीलाही होत आहे. बाहेर पडणारे लोक डोक्याला कानाला दुपट्टा बांधून घराबाहेर पडत आहेत. महिला मुली तर कडेकोट बंदोबस्तामध्ये बाहेर पडताना दिसू लागल्या असून उन्हाचे चटके आणि लाही कमी करण्यासाठी थंड पेयांचा आधार घेतला जात आहे. एकूणच या वाढत्या तापमानामुळे जनजीवनावर परिणाम पडला आहे. सोबतच लोकसभा निवडणुकीचा प्रचार देखील थंडावला आहे. दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्याने नागरिक घरातच राहण्यास पसंती देत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी सकाळी आणि सायंकाळी प्रचारसभा घेण्यावर भर दिला आहे. चंद्रपूर शहरासभोवतालच्या असलेल्या कोळसाखाणी, उद्योग, वीज केंद्र यामुळे प्रदूषण वाढत आहे. शिवाय तापमानातही वाढ होत आहे आणि या उष्णतेचा सामना करण्यासाठी लोकांना काळजी घेणं गरजेचे आहे. सध्या मार्च पूर्ण होऊन एप्रिल सुरू झाला आहे. तरीही तापमान 42 अंशावर गेल्याने संपूर्ण एप्रिल मे महिन्यात काय स्थिती असेल याचा विचारच घाम आणत आहे. महावाईसाठी प्रवीण गोंगले, चंद्रपूर. वाटत नाही की एप्रिल महिना आहे, कारण की मे महिन्याच्या अगोदर इतकी ऊन जाणवत आहे की घराच्या बाहेर निघणं म्हणजे त्रास होऊन राहिला आहे. कधी इमर्जन्सी जेव्हा काम राहिलं तेव्हाच बाहेर निघूशी वाटतं, पण घरात पण राहू म्हणजे कूलर काम नाही करत आहे इतकी ऊन आहे चंद्रपुरात. आणि त्रास होऊन गेला इथे उन्हामुळे की खूप ऊन आहे इथे चंद्रपुरात. चंद्रपूर शहरामध्ये आज इतकी ऊन झाली आहे की त्या कारण चंद्रपूरमध्ये आमच्या जन राहणं होत नाही आहे आणि या उन्हापाई आमच्या स्किनला खूप त्रास होत आहे. त्या कारण आज आम्ही इथे गोलाघाटला आलेलो आहोत. त्या ठिकाणी सगळं आम्ही फ्रेंड्स गोला खात आहोत की या म्हणजे SP कॉलेजपासून आम्ही इथपर्यंत यायला समजा इतका त्रास होत असते की बा तिथून येण्यासाठीच आम्हाला एकदम पूर्ण तयारीमध्ये यावे लागते आणि त्यासाठी आम्हाला स्कार्फ वगैरे पूर्ण घेऊन यावे लागते की इथे एवढी म्हणजे गर्मी पण इतकी होत असते की त्या कारण आम्हाला म्हणजे कोणतीच हे मिळत नाही की थंडी वस्तू खायला लागते. काही ना काही निंबू शरबत वगैरे काय असं ज्यूस वगैरे लेमन ज्यूस वगैरे पित असते कोणी कोणी. सर्वांना इतका त्रास होत असते. यावर्षी ऊन एवढी आहे का भयानक ऊन आहे. जसं मे महिन्यात ऊन राहते त्या पद्धतीचं आत्ताच एप्रिलमध्ये एवढी ऊन दिसत आहे. बहुत भयानक ऊन आहे आणि शहरात पाणी नाही. हां, नळाला पाणी कधी 2-3 दिवसाचं आलं तर येते, नाही ते येत नाही. घरी कसं राहावं, का राहावं, घरी राहत राहत ते बी हां प्रॉब्लेम आहे आणि बाहेर जावं